आज आपल्या सोबत राजेंद्र दाते पाटील साहेब जुळलेले आहेत औरंगाबाद शहरामध्ये आणि त्यांनी आता सुप्रीम कोर्टचा निर्णय व्हिडिओ कॉलिंगद्वारे बघितला आहे. पाटील साहेब, मराठा रिझर्वेशन संदर्भात सुप्रीम कोर्टने काय निर्णय दिला आहे? आज सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाबाबतची एक महत्त्वपूर्ण मागणीसाठीची सुनवाई होती. या सुनवाईमध्ये आज आमचे वकील ॲडव्होकेट सुधांशु चौधरी आणि आमचे सिनियर वकील ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांनी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये आर्ग्युमेंट्स केलं, आपली बाजू त्यांनी जाहीर केली मांडली. तत्पूर्वी आमचे ज्येष्ठ वकील माननीय अनिल गोलेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ज्या नोट्स तयार केल्या होत्या त्या नोट्स तिथं आम्ही ए आर राजे आहेत सुधांशु चौधरी साहेब त्यांना त्या सगळ्या दिल्या होत्या. आज जी सुनवाई झाली त्या सुनवाईमध्ये आम्ही जी मागणी केली होती की सर्वोच्च न्यायालयाच्या कॉन्स्टिट्युशन बेंचकडे काही मॅटर्स सध्या पेंडिंग आहेत जे की मराठा आरक्षणाच्या समकक्ष असल्यासारखेच आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही जी मागणी केली होती ती ही होती की मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे आमचे हे प्रकरण टॅग केले गेले पाहिजे. त्यामध्ये टॅग करत असताना आम्ही स्पेसिफिकली आम्ही असं म्हटलो होतो की जनहित अभियान ही जी 55/2019 जी पिटिशन आहे ती आणि गायत्री देवी यांची पिटिशन 365/2012 या पिटिशनच्या सोबत मराठा आरक्षणाचं प्रकरण हे टॅग केलं गेलं पाहिजे जेणेकरून कॉन्स्टिट्युशन बेंचकडे म्हणजे घटनापीठाकडे जे प्रकरण सध्या प्रलंबित आहे त्या प्रकरणासोबत मराठा आरक्षणाचं सुनवाई जर झाली तर मराठा आरक्षणासाठी जे कायदेशीर प्रश्न उपस्थित केलेले आहेत तसेच प्रश्न या जनहित अभियान आणि गायत्री देवी यांच्या त्या पिटिशनमध्ये उपस्थित केल्या गेले होते. म्हणून हे दोन्ही प्रकरणं जे सध्या कॉन्स्टिट्युशन बेंचकडे प्रलंबित आहेत त्याच्यासोबत आमचं प्रकरण हे ऐकलं जावं म्हणून आम्ही आजची जी मागणी केली होती तर ती मागणी करत असताना आज झालेल्या सुनावणीमध्ये आमचे विधिज्ञ अनिल गोलेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली जे आम्ही कार्य केलं होतं ते करत असताना ॲडव्होकेट सुधांशु चौधरी आणि त्यांचे सुप्रीम कोर्टामधील सहकारी यांनी आणि आमचे ज्येष्ठ विधिज्ञ माननीय कपिल सिब्बल साहेब यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण बाबी आज माननीय न्यायालयासमोर मांडल्या. विविध न्यायनिवाडे या ठिकाणी माननीय न्यायालयाच्या समक्ष आज सादर केले गेले. विविध न्यायनिवाड्यातून सादरीकरण करताना 102वी घटनादुरुस्ती आणि 103व्या घटनादुरुस्ती या दोन कशा वेगवेगळ्या आहेत आणि ज्यावेळेस इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार ह्या प्रकरणाचा निकाल लागला होता कुठली अशी अमेंडमेंट नव्हती आणि आता ती अमेंडमेंट झाली असल्यामुळे आणि नुकतंच EWS प्रकरणामध्ये माननीय उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण घटनापीठाकडे त्याग वर्ग केलेले असल्यामुळे त्या इंदिरा साहनी प्रकरणाचा आता दर्जा बदलला किंवा कसं असा प्रश्न आम्ही उपस्थित केलेला असल्यामुळे त्या ठिकाणी आता इंदिरा साहनी प्रकरणाच्या ज्या 50% मर्यादा होत्या त्या मर्यादेच्या पुढे आता हे प्रकरण गेलेलं असल्यामुळे याला घटनात्मक पद्धतीने याच्यावर विचार करणं आवश्यक आहे आणि घटनेने प्रदान केलेला अधिकार शासनाने त्याचा तो वापर केलेला असल्यामुळे त्याला पिटिशनर्सच्या वतीने याचिकाकर्त्यांच्या वतीने जे अयोग्य म्हटलं गेलेलं आहे तर त्यांचं ते म्हणणंच अयोग्य कसं आहे हे आमच्या या आजच्या सुनावणीमध्ये आमचे ॲडव्होकेट कपिल सिब्बल साहेब आणि ॲडव्होकेट सुधांशु चौधरी यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने ती मांडणी केलेली असल्यामुळे पुढची सुनावणी आता माननीय न्यायालयाने आज सुनावणी रिस्पॉन्डंट्सच्या वतीने केली. आज रिस्पॉन्डंट्समध्ये आम्ही सुद्धा होतो. आज राहिलेले जे रिस्पॉन्डंट्स आहेत त्यांची शुक्रवारी या ठिकाणी सुनावणी होणार आहे. तर त्यामध्ये राहिलेले जे आहेत तर त्याच्यामध्ये पटवाडिया ॲडव्होकेट पटवाडिया साहेब आहेत, त्याच्यानंतर ॲडव्होकेट रफिक दादा आहेत आणि रिस्पॉन्डंटच्या वतीने जे ॲडव्होकेट्स आहेत ते त्याची मांडणी माननीय न्यायालयासमोर करणार आहेत.
शुक्रवारी त्यावर पुढचं सुनावणी होईल आणि त्यानंतर कोर्ट काय निर्णय घेतं, माननीय न्यायालय काय निर्णय घेतं याकडे आमच्या सगळ्यांचं लक्ष लागून आहे. परंतु सध्या आतापर्यंत झालेली जी काही सुनावणी कोर्टासमोर आणि आर्ग्युमेंट झाली त्याबद्दल आम्ही अत्यंत समाधानी आहोत आणि आमचं प्रकरण या आमच्या मागणीप्रमाणे जनहित अभियान विरुद्ध भारत सरकार आणि गायत्री देवी यांच्या प्रकरणाशी जोडल्या जाईल अशा पद्धतीची आम्हाला खात्री वाटते. म्हणून आजची सुनावणी तूर्त तरी समाधानकारक आहे असं आमचं या ठिकाणी मत आहे. पुढील दिशानिर्देश काय असणार मग याबाबतचं राहिलेलं आम्ही जे आमचं सबमिशन माननीय न्यायालयात जे केलेलं आहे तर त्या त्या सबमिशनप्रमाणे अगदी योग्य मांडणी या ठिकाणी आमच्या वकील द्वयांनी केलेली आहे आणि ती केलेली असल्यामुळे विविध न्यायनिवाडे आम्ही त्या ठिकाणी दिलेले आहेत. विविध न्यायनिवाडे देत असताना विविध सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा पुरावा त्या ठिकाणी दिलेला आहे. विविध बाबी आम्ही न्यायालयासमोर ज्या की कायदेशीर पद्धतीने यापूर्वी निकाल लागला होता यापूर्वी तशा प्रकारच्या प्रकरणामध्ये हा निर्णय घेतला गेला होता. म्हणून आता महाराष्ट्रामध्ये जे सगळे मराठा समाजाचे एम्प्लॉयमेंटच्या बाबतचे असतील किंवा विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या बाबतचे असतील हे जे सगळे अपेक्षा धरून बसलेले आहेत तसं तर आम्हाला अशी खात्री वाटते की हे प्रकरण जेव्हा माननीय घटनापीठाकडे जाईल तेव्हा राज्य शासनाला जे काही आमच्या नेमणुकाबाबत किंवा विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत जे काही निर्णय घेणे बाकी आहेत तर त्याची सुरुवात राज्य शासनाला करता येईल अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी आमची आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे कामकाज सुरू आहे आणि ते सुरू असताना अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धती आणि सर्वसमावेशक विचार करून आम्ही आमची हस्तक्षेप याचिका माननीय न्यायालयात जी सादर केली होती तर त्या हस्तक्षेप याचिकेमुळे आमच्या प्रलंबित असलेल्या नियुक्त्या मग भले त्या ACBC 2014 माध्यमातून असतील ESBC 2014 माध्यमातून असतील किंवा ACBC 2018 माध्यमातून असतील आमच्या विद्यार्थ्यांचे प्रवेशाचे हे असतील तर आता आमचा तो मार्ग माननीय न्यायालयाने न्याय दिल्यानंतर माननीय न्यायालय आम्हाला न्याय देईलच अशी आम्हाला पूर्ण खात्री असल्यामुळे तो मार्गसुद्धा आमच्या भविष्यकाळामध्ये सुकर होणार आहे आणि त्यामुळे सध्या तरी आम्ही या सगळ्या विषयासाठी समाधानी आहोत. ओके ठीक. मी राजेंद्र दाते पाटील मुख्य हस्तक्षेप याचिका करता सर्वोच्च न्यायालय आणि मराठा समाजाच्या वतीने हस्तक्षेप याचिका करता मराठा आरक्षण प्रकरण सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली. ओके.